नमस्कार मंडळी, DNMV मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मुंबई गोवा हायवेचा एप्रिल अपडेट. आजच्या या भागात आपण सफर करणार आहोत कामठे पासून कापसाळ या गावापर्यंत. मंडळी, आता आपण क्रॉस करत आहोत कामठे खुर्द हे गाव. आणि हो मंडळी, कामठे ते कापसाळ हा प्रवास म्हणजे आपण अख्ख्या कामठे घाटाची करणार आहोत सफर. तर चला मंडळी, आजच्या या सफरीची सुरुवात करूया. आणि ह्याचबरोबर कामठे घाटाला सुरुवात झालेली आहे. मंडळी, या भागात आपल्याला जाणवेल की जवळपास 70% घाटाचं चौपदरीकरण व काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचमुळे आपल्याला बऱ्याच भागात गाडी चालवायला मजा येणार आहे. इथे 70% काम झालेलं असलं तरी आता आपण अपूर्ण अशा 30% भागातून जात असल्यामुळे आपल्याला हे धुळीचं साम्राज्य दिसत आहे. पण इथून थोडंच पुढे आल्यावर आपण सुस्थितीत असलेला डांबरी रस्ताही पाहू शकतोय. इथेही आपण बघू शकतोय की आता आपण ज्या वळणावरून सध्या तरी जात आहोत तो कापून बाजूलाच एक सरळ रस्ता बनवण्यात येत आहे. हे बघा मंडळी, इथे आपल्याला तो सरळ काँक्रीट रस्ता आलेला दिसेल आणि त्याचबरोबर आपण इथे रिटेनिंग वॉल म्हणजेच संरक्षक भिंतीचं काम सुरू असलेलंही बघू शकतोय. इथून थोडंच पुढे आल्यावर आपण इथे बघू शकताय की रस्ता सरळ करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात डोंगर हा फोडला गेलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी या भागाचा एक डिटेल व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये केला होता जो आपल्याला वरती आय बटनमध्ये दिसेल. त्या भागात आपल्याला डिटेलमध्ये आतल्या कामाची माहिती मिळेल, तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला हे सगळं काम बघून काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मंडळी, इथपासून ते चिपळूण बहादूर शेख नाक्यापर्यंत जे अंतर आहे ते अंदाजे 13 किलोमीटर एवढं आहे. आणि इथून जर का आपण पुढे आलो तर आपल्याला दिसेल की एका बाजूचं रस्त्याचं काँक्रिटीकरण हे पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला बेस लेअर तयार करून ठेवण्यात आलेलं आहे. चला तर आपण पुढच्या रस्त्याची प्रगती बघूया. हे बघा, इथे आपल्याला काँक्रीटची मशीनही दिसेल, म्हणजे या भागात काम लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय. इथे एका बाजूला काँक्रीट पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण काँक्रीटचीच रिटेनिंग वॉल बघू शकताय. आणि आपण इथे हेही प्रकर्षाने बघू शकताय की जसं काँक्रीटचा रस्ता सुरू झालाय तसंच आपल्या गाडीला वेग पकडण्यातही मदत होत आहे. असंच पूर्ण रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यावर आपण मुंबई ते गोवा हे अंतर बऱ्याच लवकर कापू शकतो. आपल्याला ह्याबद्दल काय वाटतंय मंडळी हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मंडळी, आता आपण पुढच्या रस्त्याची प्रगती बघूया. पुढे आल्यावरही आपण बघू शकतोय की या भागात नुकतंच काँक्रिटीकरण हे पूर्ण झालेलं आहे आणि आधीच्या रस्त्याच्या मानाने हा रस्ता आता केवढा रुंद झाला आहे याचा आपल्याला अंदाज नक्कीच आला असेल. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्याला आमचा हा प्रयत्न छान वाटला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, या व्हिडिओमध्ये ज्या काही त्रुटी तुम्हाला आढळल्या असतील त्या आम्हाला कमेंट्सद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. चला तर आपण आपली सफर अशीच सुरू ठेवूया. हे बघा मंडळी, पुढे आल्यावर आपल्याला इथे सॉइल कॉम्पॅक्टिंगचं काम झालेलं दिसेल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला दरी असल्यामुळे आपल्याला इथे रिटेनिंग वॉल म्हणजेच संरक्षक भिंतीचं बरंच काम झालेलंही दिसेल. मंडळी, एका बाजूला डोंगर कापण्यात आल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला दरी असल्यामुळे इथे या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधणं बरंच गरजेचं झालेलं आहे.
आणि कदाचित या सगळ्या कामामुळे चौपदरीकरणाचा वेग जरा मंदावलेला दिसतोय. ह्या भागातही आपण मध्ये मध्ये जुना वळणदार डांबरी रस्ता उजव्या बाजूला बघू शकतोय आणि ह्यावरून नक्कीच अंदाज लावता येतोय की बऱ्याच प्रमाणात रस्ता सरळ करण्यात आलेला आहे. इथे पुढेही आपण खूप मोठ्या प्रमाणात रिटेनिंग वॉल म्हणजेच संरक्षक भिंतीचं काम सुरू असल्याचं बघू शकतोय आणि थोडंच पुढे आल्यावर आपल्याला एक छोटा डायव्हर्जन घ्यावा लागतोय. इथेही आपण बघू शकतोय की दोन्ही बाजूच्या काँक्रिटीकरणाचं काम हे नुकतंच पार पडलेलं आहे. तर चला मंडळी, आता आपण पुढच्या रस्त्याची प्रगती बघूया. मंडळी, या भागात आपण कामथे या गावापासून कापसाळ या गावापर्यंतचा मॅप स्क्रीनवर पाहू शकतोय आणि गुगल मॅप्सप्रमाणे हा 6.6 किलोमीटरचा रस्ता कापण्यासाठी आपल्याला अंदाजे 11 मिनिटाचा वेळ हा लागणार आहे. मंडळी, इथे एक छोट्या ब्रिजचं काम सुरू असल्यामुळे आपल्याला परत एकदा एक डायव्हर्जन घ्यावा लागत आहे आणि ह्याचबरोबर आपण येऊन पोहोचलो आहोत कामथे या गावापाशी. इथे आपण कामथे घाटाच्या टोकावर पोहोचलो आहोत आणि इथून पुढे आपण कामथे घाटाच्या उतरणीला लागणार आहोत. इथेही आपण बघू शकतोय की दोन्ही बाजूचा काँक्रीट रस्ता हा नुकताच पूर्ण झालेला आहे पण सध्या तरी एका बाजूनेच दोन्हीकडची रहदारी ही सुरू आहे. ह्या भागातही मंडळी सिमेंटचा रस्ता पूर्ण झाल्यामुळे आपल्या गाडीचा वेग थोडा वाढलेला आहे. मंडळी, जसं आपण मगाशी म्हणत होतो की 30% भाग हा अपूर्ण आहे, ते आपण इथे बघू शकतोय की डांबरी रस्ता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि इथे उजव्या बाजूला सॉइल कॉम्पॅक्टिंगचं काम सुरू आहे हे आपण बघू शकताय. इथून जर का आपण बहादूर शेख नाका चिपळूणचं अंतर बघितलं तर अंदाजे ते 6 किलोमीटर एवढं आहे, म्हणजे आपण लवकरच चिपळूण शहरात पोहोचणार आहोत. हे बघा मंडळी, इथे सॉइल कॉम्पॅक्टिंगचं काम पूर्ण झालेलं असून आता त्यावर बेस लेअरचं काम हे सुरू आहे. आणि ह्याचबरोबर आपण येऊन पोहोचलो आहोत कापसाळ या गावापाशी. सध्या तरी आपण इथेच थांबूया मंडळी आणि अशीच आपली सफर पुढच्या भागात सुरू ठेवूया. आणि हो मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट्स घेऊन. तोपर्यंत राम राम मंडळी.